वेलकम ऑल, स्वागत है सगळ्यांचं. सो नाउ वी आर एट द वेरी नेक्स्ट एंड द लास्ट लास्ट लेसन ऑफ अवर ज्योग्राफी लेसन, ज्योग्राफी बुक दॅट वी कॉल्ड होती काउंटर मॅप्स अँड लँडफॉर्म्स. म्हणजे आपण आज शेवटच्या म्हणजे भूगोलाच्या शेवटच्या पाठाकडे आहे, ज्याचं नाव आहे समक्ष रेषा नकाशा आणि भूरूपे. याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, व्हॉट इज दिस टू सी. जर आपण टायटलमध्ये जर बघितलं, ज्याप्रमाणे आपण नेहमी टायटलमध्ये जर बघतो, टायटलमध्ये समक्ष रेषा नकाशा आणि भूरूपे, तर बेसिकली आपण कशाबद्दल आपलं नॉलेज घेणार आहोत. या पाठामध्ये आपण मॅप्स म्हणजे काय नकाशे, आपण दररोज काय ना काय नकाशे बघतो. आपण नकाशे बघतोय, बघा नकाशे आपण बघतोय, इंडियाचा नकाशा बघतो, कधी महाराष्ट्राचा नकाशा बघतो, किंवा एखादा स्पेसिफिक ठाणे जिल्हा, किंवा आपलं जे गाव असेल नाशिक, रत्नागिरी किंवा नागपूर, अशा प्रकारच्या प्रत्येक एका जिल्ह्याचा आपण नकाशा बघत असतो, राईट. सो बघा, हे एक नकाशा आपण बघत आहोत ते एक आहे, पण परंतु मला एक सांगा की संपूर्ण भारत किंवा संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण ठाणे किंवा कोणतं एखादं राज्य, हे सगळीकडे समान आहे का, म्हणजे सगळीकडे सपाट आहे का कुठे डोंगर कुठे दर्या, असं प्रकारचे कोणते भूरूपे आहेत का? आन्सर इज आहे, येस, दॅट इज द थिंग. म्हणजे काय, म्हणजे काय म्हणा बोलायचं की आपण जर इफ यू लुक ॲट द लँड, तर आपण एका संपूर्ण भूरूपाकडे बघितलं, इफ यू लुक ॲट द लँड, इफ यू लुक ॲट द फील्ड ऑर लँड बेसिकली वी कॅन से, सो वी विल नेवर फाईंड द लँड ॲज द इन द लिनियर फॉर्मेशन. म्हणजे का सपाट लाईनीमध्ये लँड काही दिसणार नाही. जस्ट गिव्ह मी मुवमेंट, आय जस्ट गिव्ह, ओके, जस्ट वेट, आय स्टार्ट द व्हाईट बोर्ड आणि व्हाईट बोर्ड वरती बघूया. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, सो सी व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आय एम टॉकिंग अबाउट द मॅप्स. आपण मॅप्स बद्दल बोलत आहोत, मॅप्स म्हणजे नकाशा. मॅप्स म्हणजे आपण बोलत, तर मॅप्स कोणाकोणते असतात? भारताचा नकाशा असतो. सर्वात प्रथम आपण बघूया, सर्वात मोठा मॅप म्हणजे कोणता? जगाचा. त्याच्यानंतर एखादा खंडाचा, नंतर खंड म्हणजे कॉन्टिनेंटलचा आपण बोलायचं, एका वर्ल्ड मॅप, कॉन्टिनेंटल मॅप, अँड देन वी कॅन से, देन वी कॅन से एखादा कंट्री मॅप, नंतर एखादा आपण स्टेटचा मॅप म्हणजे एखादा राज्याचा किंवा एखादा जिल्ह्याचा, तर अशा प्रकारचे मॅप्स आपण बघत असतो, राईट. मला एक सांगा, आपण बघू शकतो की मॅप्सच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आपण बघूया. तर मला सांगा, आपला संपूर्ण आपण जेव्हा पण चालत असतो किंवा आपण कुठेही फिरायला देत असतो किंवा कुठेही आपण चालत असतो, तर जे रस्ते आहेत किंवा जमीन आहे हे सरळ आहे का? आन्सर इज नो. तर कुठे 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 ठिकाणी जमीन हे उंचावट आहे, म्हणजे कुठे कुठे डोंगर आहे, म्हणजे कुठे कुठे उंचवटा भाग आहे म्हणजे थोडा टेकडा आहेत, कुठे कुठे डोंगर आहेत, कुठे कुठे एकदम दऱ्या आहेत, तर कुठे कुठे समान जमीन आहे, अशा प्रकारचे भूरूपे आपण नेहमी बघत आलो. अशा प्रकारचे भूरूपे दॅट मी कॉल्ड एज द स्ट्रक्चर ऑफ लँड वी हॅव सीन ऑलरेडी. स्ट्रक्चर ऑफ लँड द डिफरंट स्ट्रक्चर ऑफ लँड वी हॅव सीन ऑलरेडी, दॅट इज कॉल्ड एज द सम, सम इज कॉल्ड एज द हिल, सम इज कॉल्ड एज द माउंटन, सम इज कॉल्ड एज द पीक्स. जे खूप जास्त असेल तर त्याला पीक असं आपण म्हटलेलं आहे, पीक असं म्हटलेलं आहे की सर्वात उंच टोक पर्वत असा. कुठे वी हॅव सीन द व्हॅलीज, म्हणजे कुठे दऱ्याखोरे आपण बघितले नाही, कुठे आपण समान समान अशी जमीन असेल थोड्याफार प्रमाणात, तर त्याला आपण गार्डन, सॉरी गार्डन नाही, त्याला आपण प्लेट्स असं म्हटलेलं आहे, माउंटन प्लेट्स, किंवा त्याला आपण पठार असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या सिनेमामध्ये आपण बघितलेलं आहे. तो दिस व्हॉट डज दॅट मीन, ह्याचं मिनिंग काय? तर ह्याचं मिनिंग आहे की जमीन ही काय समांतर एकाच सारखी सरळ रेषेमध्ये कुठेही उपलब्ध नाही. तो वी कांट फाइंड, म्हणजे सर्वत्र, म्हणजे सपोज जर जास्त नाही, जास्त आपण लांबचं एक्झाम्पल नाही घेतो, आपण फक्त एवढंच एक्झाम्पल घेतलं, तर आपण मुंबईपासून नाशिकला जर आपण गेलो, तर मुंबईपासून नाशिकला जाणार आपल्याला, बघा आपल्याला सह्याद्री पर्वत राहण्या पर्वत रांगा सापडतात आणि त्यांना आपल्याला क्रॉस करून जावं लागतं. म्हणजे काय, म्हणजे काय मुंबईपासून नाशिकपर्यंत जमीन सरळ आहे का? आन्सर इज नो. तेच गोष्ट आपण नागपूरला, नागपूर सॉरी पुण्याला गेली तरी सुद्धा आपलं नाही भेटेल. तर आपण मुंबईमधून, आपण फक्त नवी मुंबई किंवा म्हणा आपण पनवेल वगैरे किंवा आपण कोकण साईडला तरी गेलो, तरी आपल्याला काय जमीन ही सरळ सरळ असलेली जमीन आपल्याला दिसून पडत नाही. ते वेगळे, तिथे वेगवेगळ्या शेप आपल्याला दिसत असतो, वेगळा शेप आपल्याला ते दिसत असतो. त्याच कारणामुळे आपण काय बोलतो, तर व्हॉट वी कॅन से, तर वी कॅन से दिस लँड हॅव द डिफरंट डिफरंट शेप, दिस लँड हॅव द डिफरंट डिफरंट, समवेअर वी कॅन फाइंड द हिल्स, समवेअर वी कॅन फाइंड द माउंटन्स, समवेअर वी कॅन फाइंड द पीक्स, समवेअर वी कॅन फाइंड द व्हॅलीज, अँड समवेअर वी विल फाइंड द प्लेट्स ऑर द गार्डन अँड पार्ट, गार्डन नॉट वी कॅन से द ग्रास लँड. आपण ग्रास लँड त्याला बोलत होतो, ग्रास लँड म्हणजे काय? मैदानी प्रदेश जो सपाट प्लेट्स आपण त्याला म्हटलेला आहे, जसं डेक्कन प्लेट आपण आपला डेक्कनचे, दख्खनचे पठार आपण भारतामध्ये असलेला आपण बघू शकतो, राईट. सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा पर्वत रांगा, तो हे आपण नाव ऐकलेलं आहे आणि आपला महाराष्ट्राचा इर्गेत असलेला आपण बघू शकतो. दिस इज द थिंग. सो बघा,
हा पॉइंट सांगायचा अर्थ काय, त्या पॉइंट ह्या पॉइंट मध्ये ह्या पॉइंट किंवा हा जो पॉइंट आपण काय एवढा डिस्कस करतोय, द रिझन इज की समस्त रेषा किंवा कोणत्याही मॅप मध्ये एक मॅपचा पॅटर्न पण असतो, त्याच्यामध्ये बेसिकली कसं असतं की एखादी सर्टन हाईट, म्हणजे बघा एखाद्या ठिकाणी जर पर्वतरांगा असेल तर ते दाखवण्यासाठी आपल्याकडे वेगळे वेगळे एक सिम्बॉल्स असतात किंवा वेगळं काहीतरी घटना असतात. जर एखाद्या ठिकाणी नदी दाखवत असेल आपण तिथे एक ब्ल्यू कलरचं दाखवतो, जर एखाद्या ठिकाणी झाडं झुडपे असतील तिथे आपण ग्रीन कलर दाखवतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या 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 आयडेंटिटीज दाखवण्यासाठी, म्हणजे वेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मॅप्स मध्ये वेगळ्या सिम्बॉल्स किंवा वेगळ्या टेक्निक्स वापरलेले असतात. मॅप्स मध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स वेगवेगळे सिम्बॉल्स आपण वापरलेले असतात. सो दॅट इज द थिंग, दॅट इज वॉट वी आर सेईंग. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून एक समक्ष रेषामध्ये आपण बोलत होतो, ठीक आहे, त्याचाच एक पार्ट म्हणून एक समक्ष रेषामध्ये सुद्धा आपण आता लेसन बघणार आहोत. तो काय एक्झॅक्टली आहे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. सो लेट्स गो अँड लेट्स लेट्स बिगिन दिस लँडफॉर्म टू सी. सो ते जे आपण आता डिस्कस केलं होतं ते आपल्याला या फर्स्ट आयटम मध्ये दिसते, दॅट इज काउंटर मॅप्स अँड दी लँडफॉर्म. म्हणजे काय, समस्त रेषा और समस्त रेषा आणि रेषा आणि नकाशे, रेषा नकाशे आणि भूरूपे. ते बघा ह्याच्यामध्ये आपण आता काय 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 बघितलं, तर ह्याच्यामध्ये बेसिकली बघितलेलं असेल त्यांनी वेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या. बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं यांनी, तर बटाट्याला एका एका वेगवेगळ्या हाईट नुसार, बटाट्याला एका वेगवेळ्या हाईट नुसार दाखवलेलं आहे. एखादा बटाट्याला म्हणजे बटाटा पर्वताचे आराखडा. तर बघा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्याच्या या ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. परंतु त्या त्याच्या पुढे बिफोर गोइंग और बिफोर डिस्कसिंग दॅट वी विल ऑब्झर्व दॅट व्हॉट दे हॅव डिड, त्यांनी काय केलेलं ते आपण बघूया. बघा एका एक पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती काय केलेलं आहे, एक पट्टी घेतलेली आहे, चाकू घेतलेलं आहे, बटाटा घेतलाय आणि पेन घेतलेले आणि टूथपिक, राईट. त्यांनी काय केलं, बटाटा थोडासा कापला, त्याचा दोन भाग केले, त्या दोन भाग केल्यानंतर त्याची हाईट मोजली. तर हाईट आपण समजू की 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर असेल, राईट. तर आता मला सांगा, आपण एक बघूया ह्या पिक्चर वरूनच आपण पुढचं डिस्कशन करूया. आता ह्याच्यामध्ये जर समजा आपण पहिले बघा 1 2 2 3 4 5 6, जर आपण 6 सेंटीमीटर जरी बटाट्याची हाईट आपण काउंट केलं, 6 सेंटीमीटर जरी बटाट्याची हाईट आपण काउंट केलं, तर सगळं 6 सेंटीमीटर समान आहे का? द आन्सर इज नो. सगळीकडे 6 सेंटीमीटर त्याची हाईट समान नाहीये. ती काय आहे, तर ती हायेस्ट हाईट म्हणजे सर्वात उंच, सर्वात उंच असं आपण त्याला बोलू शकतो. सर्वात उंच सर्वात उंच सर्वात उंच एखादा बटाटा बघा, बटाटा बघा कसा इरेग्युलर आहे तो, काय सर्वात पॉइंटेड. बघा या पॉइंट वरून या पॉइंट वरून त्याची हाईट किती असेल, तर आता समजा त्याचा अर्धा भाग 6 असेल, तर 12 सेंटीमीटर असलेला आपण बोलू शकतो. हा केवढा आहे, 12 सेंटीमीटर असलेला आपण बोलू शकतो. बट हा 12 सेंटीमीटर, परंतु आपण जर त्याचा आपण अर्ध केला, तर आपण तो समजूया की हा जो पार्ट ते बघितलेला आहे तो आपण ह्या ह्या 6 सेंटीमीटर मध्ये 6 सेंटीमीटर मध्ये आपण असलेला आपण बघू शकतो. सी तो व्हॉट आय एम सेईंग, तर आपण मी काय बोलतो, जस्ट ओके कलर यार. सो वी आर टॉकिंग अबाउट दिस 6 सेंटीमीटर, ओके, अँड दिस अँड दिस आणि ही हाईट आपण आता सध्या कन्सिडर करतोय, कारण वी हॅव डिवायडेड दी और वी हॅव कट इट कट दी पटॅटो विथ दी हेल्प ऑफ नाईफ. आपण चाकूच्या साह्याने तो पटॅटो कट केलेला आहे. तर बघा इथून तरी समान कट केलेला आहे, भले या इथून स्ट्रेट कट केला आहे, परंतु त्याची हाईट जर आपण बघितलं, त्याची हाईट जर आपण सगळ्या बाजूने जर बघायला गेलं तर इक्वली आहे का? आन्सर इज नो. या सेक्शनला बघा, या सेक्शनला तो 5 सेंटीमीटर असेल, या इथे या पॉईंटला तिथे 3 सेंटीमीटर असेल, या पॉईंटला तो भले 4.5 सेंटीमीटर असेल किंवा इथं परत 3 असेल. पुन्हा आपण इथं बघत होतो, बघा इथे एक खड्डा आहे, ओके, सो इथं एक 2 सेंटीमीटर असेल, इथं पुन्हा एकदा 3 सेंटीमीटर असेल, इथं पुन्हा आपण 4.5 आणि इथं पुन्हा एकदा 6 सेंटीमीटर असेल. अशा प्रकारचे सिनारोस आपण इथे बघू शकतो. मीन्स व्हॉट, की भले तो पोटॅटो हाईटेड असा, म्हणजे बघा ह्याच्याच आपण कनेक्शन कुठे करू शकतो, ह्याच्याच एक कनेक्शन आपण डोंगराशी करत असतो. बघा एखादा डोंगर, आय शो यू ऑन व्हाईट बोर्ड, जस्ट डोंट गिव मी मिनिट, व्हाईट बोर्डवर आपण बघूया. येस, सो येस, सो हियर इज द थिंग, इफ यू लुक ॲट द माउंटेन्स, हा बघा एक सरळ लाईन असते, त्या सरळ लाईनवर माउंटेन्स असे ग्रो केलेले असतात, माउंटेन्स हे ग्रो केलेले असतात. ते काय रेग्युलरली असायच असतात का, म्हणजे ते सरळ असे असतात का, की आता जर आपण म्हटलं की 12 सेंटीमीटरचा एक मोठा आपण एक्झाम्पल आपण घ्या, 12 सेंटीमीटर मोठा म्हणून तो डोंगर आहे, तर तो डोंगर डायरेक्ट असा असेल का 12 सेंटीमीटर? तर भलेही हा तो सो डोंट गिव्ह अ मोमेंट. येस, तो बघा ही एक स्ट्रेट लाईन आहे,
या स्ट्रेट लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन म्हणजे आपण एक समुद्र पातळी, आपण काय सी लेवल आपण त्याला बोलूया, हिला आपण सी लेवल असं म्हणू, म्हणजे समुद्र सपाटी, म्हणजे इथून लँड आणि समुद्र हे समान आहेत. ओके, तर हे नाही एक कोणता एक हायटेड आहे, नाही कोणता एक कमी हायटेड आहे. ओके, तर बघा इथून जर आपण बघायला गेलो तर इफ सपोज या पॉईंटने स्टार्ट केलं तर माउंटन असेल तर तो कसा असेल, तर तो बेसिकली असा किंवा असा असा करत करत तो पुन्हा मग पुन्हा एका पीक पर्यंत पोहोचून त्या पीक थोडासा असा पुढे जाऊन तर पुन्हा असा 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 खाली येत जाईल. राईट, तर बघा या सगळीकडे आपल्याला समान हायटेड इथं दिसते का? द आन्सर इज नो. बघा इथं बघायला गेलं तर इकडे एक पॉईंट हायटेड आहे तर इथं पॉईंट हायटेड नाहीये, इथं जास्त डीप आहे तर इथं तो हायटेड आहे. बघा म्हणजे काय होत आहे की या ठिकाणी जर आपण दुसऱ्या कलर मध्ये चेंज द कलर, इफ यू टॉक अबाउट दिस, तर दुसऱ्या कलर मध्ये आपण बघितलं तर बघा त्याची त्याची जी हाईट आहे ती क्षणोक्षणी काय होत आहे, चेंज होत आहे. त्याची जी हाईट आहे ती क्षणोक्षणी काय होत आहे, चेंज होत आहे. इट्स नॉट स्टेइंग एज इक्वल, म्हणजे एक लिनियर मध्ये किंवा इक्वल असलेले आपण, कॉन्स्टंट असलेले आपण बघू शकत नाही. त्या हाईट आपल्याला क्षणोक्षणी किंवा एका पदोपदी आपल्याला चेंज करता येतील. तर बघा जर इफ सपोज आपण एखाद्या डोंगराची, आता मी एका हायटेड पॉईंट पर्यंत जातो डोंगराच्या आणि इथपर्यंत येतो, ठीक आहे. तर डोंगराच्या किंवा हा डोंगराच्या आपण एका हायटेड पॉईंट पर्यंत पोहोचलो आणि ह्याची जर आपण सपोज ह्याची या हायटेडची, ओके, या हाईट पॉईंटची जर आपण लेंथ, या पॉईंटची लेंथ जर आपण सपोज 12 meters किंवा आता सध्या सिम्पल याच्यासाठी आपण 12 centimeters घेऊया. ओके, 12 meters न घेता किंवा 15 centimeters आपण घेऊया. 15 centimeters आपली पट्टी जनरली असते. तर जर समजा 15 centimeters आपण बोललो की 15 centimeters ह्याची हाईट आहे, तर ऍक्च्युअली ह्याची हाईट 15 centimeters आहे का? बघा ह्याची हायेस्ट हाईट ही 15 centimeters आहे, म्हणजे इथपर्यंत तो 15 centimeters आहे, इथून ते इथपर्यंत तो 15 centimeters आहे. परंतु तो 15 centimeters या पॉईंटला पण आहे का? तो 15 centimeters या पॉइंटला पण आहे का? तो 15 centimeters या पॉइंटला पण आहे का? आन्सर इज नो. तो 15 centimeters या पॉइंटला नाही, तो वेगळ्या पॉईंटवर, वेगळ्या पॉईंटवर तो वेगळा आहे. तर म्हणून या ठिकाणी मग अशा परिस्थितीत काय करणार येतो, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या एक कॉमनली एक आडवी लाईन त्याच्यावरती खेचण्यात येते. त्या आडवी लाईन मध्ये त्याच्यावरती खेचण्यात येते, म्हणजे डोंगरावरती आडवी लाईन खेचण्यामध्ये खेचण्यात येते. आणि त्या आडवी लाईन मधले जो उंच पार्ट असेल, आता समजा की इफ सपोज की हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे आपला, हा पॉइंट आहे आपला 7 centimeters. ओके, हा पॉइंट आहे आपला 7 centimeters हायटेड वाला, हा पॉइंट आहे आपला 3 centimeters हायटेड वाला, हा पॉइंट आहे आपला 10 centimeters हायटेड वाला. तर हे जे पॉइंट आहे, जे म्हणजे या अशा रेषेमध्ये, तर हे कसं दर्शवणार, तर ह्या दाखवण्याचं दर्शवण्याचं टेक्निक त्यांची वेगळी असते. हे दर्शवण्याची टेक्निक कशी असते बघा, असे तर या ठिकाणी ते हे जे आपण 3 centimeters, 7 centimeters, 10 centimeters आणि 15 centimeters हे जे आपण हायटेड मोजलेलं ते कसं दाखवणार, तर बघा एखाद्या डोंगराचा व्यास किती आहे, तर सपोज डोंगर आपण आहे, तर ह्याला काय दाखवणार, फर्स्ट ऑफ ऑल इथं 0 दाखवणार. आणि ह्याच्यानंतर आपण पूर्ण दाखवायला गेलं की इथं एक दुसरी लाईन असे काढण्यात येईल, तर दुसरी लाईन मध्ये काय दाखवणार आपण, ह्या 0 3 लाईन, राईट, हा 0 इथं मी इथं करतो, इथं लिहितो 0 3 लाईन. आणि पुन्हा जर आपण थोडस हे घ्यायला घेतलं तर ह्याच्यामध्ये बघा, पण एक ऑब्झर्व करा, ह्याच्यामध्ये जो भले जसे हाईट वाढत आहे तसा त्याचा जो रेडियस आहे किंवा त्याचा जो गोल आहे तो सुद्धा छोटा होत चाललाय. तर बघा आता हा पॉईंट कितीला असेल, हा असेल 0 7, हा पॉईंट असेल 0 7. आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक छोटा पॉईंट दाखवणार, तो किती असेल, तो बेसिकली आपला असेल 15 centimeters, तो आपला असेल 15 centimeters. तर बघा अशा प्रमाणे कधी पण डोंगराची, माउंटनची हाईट मॅप्स मध्ये दाखवण्यात येते. अशा प्रकारचे लाईनिंग युज करून डोंगराची अँड माउंटनची किंवा एखाद्या पठाराची किंवा एखाद्या प्रदेशाची हाईट ही दाखवली जाते. आणि हाईट ही 0 म्हणजे काय, तर ते समुद्र सपाटीवरती जे आपण बेसिक लाईन जे बोललेले तिला आपण 0 असं कन्सिडर करणार, ठीक आहे. येस, सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे आपण माउंटनची हाईट दाखवली जाते, अशा प्रकारच्या माउंटनची हाईट दाखवली जाते, ठीक आहे. आय होप यू गायस अंडरस्टँड दिस. जर तुम्हाला काही डाऊट असेल या पॉईंट पर्यंत तर तुम्ही बोलू शकता, यू कॅन तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. यू कॅन आन्सर दिस डाऊट, ठीक आहे. सो जस्ट लेट्स बॅक टू दी चॅप्टर, आपण चॅप्टरकडे परत जाऊया. हा एक जर काढून घ्यायचं असेल, नोट वगैरे करायचं असेल, यू गायस कॅन नोट इट डाऊन, तुम्ही ते नोट करू शकता, ठीक आहे. सो लेट्स गो, आपण चॅप्टरकडे जाऊया.
Yes, so this is the thing. So see, the same method, the same method that Sarab used and त्यांनी काय केलेलं की जो हायेस्ट पॉईंट असेल त्या हायेस्ट पॉईंटला त्यांनी बेसिकली हे केले मार्क केले आणि तिथून त्यांनी तो राउंड 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 त्यांनी केलेला आहे बघा. आणि त्याच्यातले कापून कापून हे कापून त्यांनी बघा द कलर लाईन इंटरवल 30 mm. तर बघा हे बेसिकली त्यांनी काय म्हणू शकतो हिल हिल स्केच. तर त्यांनी एक एक प्रकार पोटॅटोचा स्केच काढलेला आपण बघू शकतो. पोटॅटोचा स्केच काढलेला आपण बघतो आणि याच याच ह्याच्यामुळे याच मेथडमुळे याच मेथडने आपण माउंटन्स वगैरे आणि किंवा एखाद्या प्लेसेसची हाईट केवढी आहे हे सुद्धा दाखवण्यात येते. याच मेथडमध्ये एखादा माउंटन किंवा हिल हिल असेल म्हणजे पठार असेल किंवा टेकडी वगैरे असेल तर त्याचं हे हाईट तिथे दाखवण्यात येते. ठीक आहे, सो दिस इज द थिंग. आता आपण पुढे बघूया. सो बघा दिस इज द मॉडेल ऑफ द अर्थ सर्फेस. अर्थ सर्फेसचं आपण एक मॉडेल आपण बघूया. त्याच्यामध्ये आपण एक कम्पेअर केलेलं तर बघा कोरेगाव, किंजल, वाडी आणि वी कॅन से भडगाव. तर याच्यात बघा ह्याच्यात एक रिव्हर आपल्याला दिसत आहे आणि प्लस इथं मध्ये मध्ये कुठेतरी रिव्हर इकडे आपल्याला दिसत आहे. कोरेगाव मध्ये, किंजल मध्ये दिसते, वाडी मध्ये दिसते, भडगाव मध्ये दिसते. तर याच्यामध्ये बघा सिम्पल सिम्पल सिम्पली आपल्याला गेलं गेलं तर सिम्पल आपण गेलं गेलं तर इथं रिव्हर आहे. हा रिव्हरच्या आजूबाजूचा प्रदेश हा बरोबर आहे, राईट. परंतु थोडासा तिथं मध्ये गेलं तर मध्ये मध्ये आपल्याला काय दिसतं तिथं, आपल्याला तिथे माउंटन्स डोंगर हे सुद्धा दिसतात. सी माउंटन्स आपण बघू शकतो, डोंगर आपण बघू शकतो, तर डोंगर माउंटन आपण तिथे बघत आहोत. डोंगर अँड माउंटन आपण तिथे आणि कुठे कुठे छोटेसे छोटे 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 डोंगर. त्या सगळ्या डोंगर सगळ्या माउंटन्सची सगळ्या डोंगरची हाईट एकसारखीच आहे का? आन्सर इज नो. त्यांची हाईट ही काय एकसारखी नाही आहे. तर ही कशी असणार? तरी वेगवेगळी वेगवेगळी असणार. हे कशी असणार? वेगवेगळी वेगवेगळी असणार. तर वेगवेगळी असतात. बघा कोणतं एक कोणतं एक 100 मीटरवर असेल, कोणतं 1200 मीटरवर असेल, कोणतं 1000 मीटरवर असेल, कोणतं वेगळं किंवा कोणतं वेगळं. तर म्हणजे वेगळं वेगळं बेसिकली त्यांच्यावरती आपण बघत होतो. बघा याच मॅपला रिफ्लेक्ट करण्याची गोष्ट कुठे केलेली आहे? बघा इथे केलेली आहे. तर बघा त्याच्यामध्ये जेव्हा आपण काउंटर्ड लाईन मॅप, तर बघा पुन्हा एकदा समक्ष रेषाला नकाशा आपण जेव्हा बघतो तर समक्ष दॅट इज कोटर सॉरी काउंटर लाईन मॅप. तर समक्ष रेषाचा जो येस समस्त रेषांचा नकाशा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला बेसिकली अशा प्रकारचे मेथड दिसत असतात आणि अशा प्रकारचा जो नक्षा दिसत असतो. याच्यामध्ये कसा ऑब्झर्व करायचा? तर बघा ज्या ठिकाणी काहीच दाखवलं नाही तर तो असतो 0 सर्फेस. परंतु जिथे 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 हाईट असते, जिथे जिथे हाईट असते तेव्हा त्या लाईनीमध्ये तो 600 तो डिजिट लिहिलेला असतो. आणि तिथं बघा इथं असं जसं लिहिलेलं उंची मीटरमध्ये, म्हणजे हाईट इज इन मीटर्स, हाईट इज इन मीटर्स. तर इथं तर इथं लिहिलं हाईट इज इन मीटर. या पॉईंटला इथं लिहिलेलं आहे हाईट इज इन मीटर. तर बघा हाईट इज इन मीटर. तर याच्यामध्ये जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर बघा ही जी लाईन आहे, ही लाईनला आपण 600 असं टॅग दिलेलं आहे. त्याला या ठिकाणी आपण लाईनीला और म्हणजे जे रेषा आहेत, लाईन्स आहेत, ज्या रेषा आहेत त्यांना नंबरने टॅग केलेला आपण बघतो. नंबर नंबर तिथे दिलेला आहे किंवा नंबरने टॅग केलेला आपण बोलू शकतो. तर बघा या रेषेला 600 लिहिलेलं आहे, या रेषेला 600 लिहिलेलं आहे. या जे 2-3 लाईन आहेत त्यांना आपण 800 दिलेलं आहे. पुन्हा यांना 800 800 800 800 असं म्हणजे 800 अशा प्रकारचे इतर लाईन दिलेले. म्हणजेच काय? आणि 800 असं नाही, म्हणजेच काय की या विभागाची किंवा या विभागाची उंची ही 800 मीटर आहे, या विभागाची उंची 600 मीटर आहे, या विभागाची उंची सुद्धा 600 मीटर आहे आणि इथल्या उंची 500 मीटर 800 मीटर आपण बघू शकतो. तर म्हणजे बघा ज्या लाईनला म्हणजे ह्याचा अर्थ काय, जर ह्याला आपण कम्पेअर केलं इथे तर ह्या विभागाची 800 मीटर आहे, या विभागाची 500 मीटर आहे, अशा प्रकारचे इथं आपल्याला आणि या विभागाचे 600 मीटर असलेली इथं परत पुन्हा एकदा 800 असलेली आपण बघू शकतो. म्हणजे काय की काउंटर लाईन मॅप म्हणजे समस्त रेषाच्या नकाशामुळे आपल्याला त्या विभागातली उंची किती आहे, म्हणजे प्रत्येक विभागाची उंची किंवा प्रत्येक जागेची उंची किती आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला कळत असते. प्रत्येक जागेची उंची म्हणजे हाईट्स किती आहे ते आपल्याला इथे कळत असते. ठीक आहे, सो ही रज थिंग. So that is the upper counter map, counter line map jala apan mhante mhanje samaksha resha ajna nakasha apan mhantlela ahe. Theek aahe, let's see. So this is the simplest counter map. Now we are seeing apan samaksha resha cha sarvat sopa ek nakasha ata baghat aahe. To bagha ya nakasha madhe apan jo observe kela itha sarvapratham aplyala ek step slope
आणि ग्रॅड्युअल स्लोप असं इथे लिहिलं, स्टेप स्लोप आणि ग्रॅड्युअल स्लोप. तर स्टेप स्टेप स्लोप म्हणजे काय, की बघा तिथे जो चढण आहे ती पायऱ्याप्रमाणे आहे, तिथे जे चढण आहे ते पायऱ्याप्रमाणे. म्हणजे नक्की कशी, इथं बघा, इथं सर्वात प्रथम लाईनीला, या लाईनीला एक 240 आपल्याला इथे लिहिलेलं आहे, आणि इथं 220, 240, 260, 280. म्हणजे ते कसे, प्रथम तर ते 220 मीटर पर्यंत हाईट आहे, नंतर अशी पायऱ्याप्रमाणे वाढत चालली 240, नंतर पुन्हा पायऱ्याप्रमाणे वाढून गेले 260, पुन्हा पायऱ्याप्रमाणे वाढत गेले, इथे आली 280 पर्यंत. ठीक आहे, परंतु हे तर झाले आपला स्टेप स्लोप, हा तर झाला आपला स्टेप स्लोप. परंतु इथं ग्रॅड्युअल स्लोप दिलेला आहे. ग्रॅड्युअल स्लोप म्हणजे काय, की हा असा चढत जाणार आहे. म्हणजे इथं इथं 200, नंतर इथं 240, इथं 260, इथं 280, अशा प्रमाणे तो चढत झाला. म्हणजे बघा, असा प्रकारचा तो डोंगर आहे. डोंगर कसा झालाय, इथे स्टेप स्लोपचा आहे आणि इथे ग्रॅड्युअल स्लोपचा असा प्रकारचा डोंगर आहे. तर हा एक आपला एक्झाम्पल, एक समक्ष रेषाचा नकाशा आणि काउंटर लाईन्स मॅपचा हा एक आपण एक्झाम्पल बघितलेला आहे. तर डू सर्च ऑन नेट, नेटवरती सर्च करा, अजून कसे काय वेगवेगळे नकाशे असतील, सिम्पल त्याचा अभ्यास करा, ओके, आणि त्याचा मिनिंग जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर दिस इज द थिंग. आपण पुढे आता बघणार आहोत काय काय नाही.